शिंदे गटाच्या फायर ब्रँड नेत्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तो व्हिडिओ खरं तर एका रॅली दरम्यानचा आहे यामध्ये शीतल म्हात्रे प्रकाश सुर्वेशी चर्चा करताना कानात आहेत पण काहींच्या मते या व्हिडिओमध्ये हे दोन्ही नेते अश्लीलता पसरवताना दिसत आहेत आता हा व्हिडिओ नक्की कोणी पसरवलाय त्यात किती तथ्य आहे आणि शीतल म्हात्रेंना ठरवून टार्गेट केलं जात आहे का हे सगळंच या व्हिडिओद्वारे पाहूयात तर बघा शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत जेव्हा एकनाथ शिंदे गट गुवाहाटीला गेला तेव्हा त्यांचं भाषण कमालीचं गाजलं होतं त्यात त्यांनी काय काय दांडा असं म्हणून शिंदे गटातील आमदारांना चिथावलं होतं पण नंतर आमदार प्रकाश सुर्वेच्या मध्यस्थीनंतर ते दोघेही शिंदे गटात सामील झाले निवळ एकोणीस तासात शीतल म्हात्रे ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्या त्यावर ते त्यांच्यावर बरीच टीका झाली पण त्यांनीही एकनाथ शिंदे गटाची बाजू जोरदार लावून धरली कधी त्यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली तर कधी सुप्रिया सुळेंवर आता शुक्रवारी झालेल्या एका रॅलीत शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे एकाच गाडीत होते त्या दरम्यानचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय काल मध्यरात्री शीतल मात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये या संबंधी एफ आय आर दाखल केले आणि ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांवर या संबंधी आरोप केलाय या दरम्यान त्यांनी मातोश्री या ट्विटर अकाउंटवर आक्षेप ठेवलाय आता ट्विटरवरून ते मूळ ट्विट हटवण्यात आलं असलं तरी थिल्लर गाण्या लावलेला तो व्हिडिओ सोशल मीडियावर आता बराच व्हायरल होताना दिसतोय यावरून आता शीतल म्हात्रे यांनीही त्यांची बाजू समोर ठेवली आहे दरम्यान अशोक मिश्रा आणि मानस कुवर या ठाकरे गटातील दोन पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ मॉर्फिंग प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे शिवाय त्यांच्यावर या प्रकरणी विनयभंगाचा आरोपही ठेवण्यात आलाय त्यातील अशोक मिश्रा याचा अनिल परब एक फोटो मात्र सध्या व्हायरल होताना दिसतोय पण या प्रकरणी मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरूच आहे पण आता हा व्हिडिओ मुद्दामहून व्हायरल केला जातोय का तर बघा यावर दोन बाजू समोर येताना दिसत शीतल म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार राजकारणात एखादी स्त्री पुढे जात असेल आणि तिच्या कारकिर्दीचा कुठलाही दोष काढता येत नसेल तर तिच्या चारित्र्यावर आक्षेप ठेवला जातो माझ्याही बाबतीत हेच होताना दिसतंय अनेकांनी या गोष्टीवर आक्षेप व्यक्त करत ठाकरे गटाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलाय पण सूरज चव्हाण या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी मात्र आम्ही अशा घटनांना पाठीशी घालत नाही पण काही दिवसांपूर्वी शीतल म्हात्रेंनी सुप्रिया ताईंवर टीका केली होती त्याचं हे फळ आहे असं म्हणलंय काहींच्या मते तर स्वतः शीतल म्हात्रे आणि शिंदे गटानेच ठाकरेंना आरोपी ठरवलं जावं आणि स्वतःला सहानुभूती मिळावी म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला असावा असं म्हणलंय आता मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हळूहळू मुंबईचं वातावरण तापत जाणार आहे हे निश्चित आहे पण अलीकडच्या राजकारणाचा पोत एवढा बिघडलाय की धोरणांवर टीका करणारा महाराष्ट्र हळूहळू नेत्यांवर महिला नेत्यांच्या चारित्र्यावर अतिशय खालच्या स्तरावर टीका करायला लागलाय आता काल या जागेवर सुप्रिया सुळे होत्या नंतर सुषमा अंधारे चित्रा वाघ आल्या आज त्या जागेवर शीतल म्हात्रे आहेत त्यामुळे पक्ष कुठलाही असो बदलत्या राजकारणात शीतल म्हात्रेंसारखी कुठलीही महिलाच सगळ्यांच्या सॉफ्ट टार्गेटवर असते फरक एवढाच की काल सुपात असणारे आज जात्यात आहेत तेव्हा तुमचंही जीवन असं जात्यात भरडू नये म्हणून काळजी घ्या आणि असे व्हिडिओ शेअर करण्याआधी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावणार आपण काय करतोय का याचा दहा दहा विचार करा असो पण आता शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या कथित व्हिडिओ मागं अजून नेमकं काय राजकारण असू शकतं ते मात्र आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या भारी या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद